सिंधुदुर्गातील पूरपरिस्थितीचा पालकमंत्री दीपक केसरकर आणि खासदार विनायक राऊत यांनी आढावा घेतलाय. पूरग्रस्त नागरिकांना तात्काळ स्वच्छ पाणी पुरवठा करावा असे सक्त आदेश त्यांनी दिलेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते खचले, तसेच वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले. लवकरात लवकर पंचनामे करून मदत येत्या मंगळवारच्या आत पोहोच करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. आज सकाळपासून तिलारी मधला जो डिस्चार्ज आहे तो कमी करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्याच्यामुळे सर्वसाधारणपणे संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत पूर परिस्थिती जी दोडामार्ग तालुक्यामध्ये, इतर तालुक्यामध्ये पूर परिस्थिती नॉर्मल झालेली आहे, परंतु दोडामार्ग तालुक्यामधली ती आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत नॉर्मल होईल अशी अपेक्षा आहे. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचं आहे की पहिल्यांदा लोकांना पुरातून बाहेर काढणं ही पहिली प्रायोरिटी होती. त्याच्यामुळे लोक जी वेगवेगळ्या ठिकाणी एकतर शाळांमध्ये आहेत किंवा दुसऱ्या आपल्या रिलेटिव्सच्या घरी आहेत, त्यांना सगळ्यांना त्यांचा जो निर्वाह भत्ता असतो तो ताबडतोब देण्यात येईल. त्यांना जी मदत दिली पाहिजे की त्यांची भांडी वाहून गेलेली आहेत, त्यांचं धान्य वाहून गेलेलं आहे, आणि हे सगळे लक्षात घेऊन शहरी भागामध्ये 15,000 आणि ग्रामीण भागामध्ये 10,000 हे ताबडतोब त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील. ज्या लोकांची खाती नसतील त्यांनी तातडीने तहसीलदार ऑफिसशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे आणि ती खाती उघडून घेतली पाहिजे, जेणेकरून ही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल. या 10,000 जो रोजचा निर्वाह भत्ता आहे त्याचा समावेश नाही. त्याच्यामुळे जेवढे दिवस हे लोक आपल्या घराच्या बाहेर राहतील तेवढा काळ त्यांना निर्वाह भत्ता हा शासनामार्फत देण्यात येईल. परंतु ही सगळी मदत ही त्यांना त्यांच्या अकाउंटवर जमा केलेली आहे. आज हे पैसे ट्रान्सफर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे साधारण आज संध्याकाळपर्यंत जर शक्य असेल तर आज संध्याकाळपर्यंत जेवढ्यांना शक्य आहे त्यांना आणि उरलेल्यांना मंगळवार सकाळपर्यंत त्यांच्या मंगळवारच्या दिवसामध्ये त्यांच्या अकाउंटला ही मदत ट्रान्सफर होईल. त्याच्यानंतर ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी ओसरल्यानंतर चिखल असेल त्याच्यासाठी काही मडपंप घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या मडपंपच्या मदतीतून हे चिखल दूर करता येईल. ज्या ठिकाणी विहिरीमध्ये अशुद्ध पाणी गेलेलं आहे त्या ठिकाणी विहिरी उसपणं, तिथलं पाणी स्वच्छ करण्याची तरतूद केलेली आहे. परंतु दरम्यानच्या काळामध्ये त्यांना स्वच्छ पाणी, ज्या ठिकाणी पाणी बाहेरून आणलं जाणं शक्य नाही तिथं ज्या मिनरल वॉटरच्या 20 लिटरच्या बाटल्या मिळतात त्या बाटल्या पोचवण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. याच्यामध्ये विशेषतः ग्रामस्थांची फार मोठी मदत ही त्या ठिकाणी झाली, कारण यंत्रणा पोचण्यापेक्षा सगळ्यात जवळ जे आपले ग्रामस्थ असतात त्यांनी खूप कष्ट करून लोकांना इव्हॅक्युएट केलेलं आहे. ज्या ठिकाणी लोकांची घरं बंद आहेत त्या ठिकाणी पोलीस पहारा ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्या गावामध्ये पोलीस गस्त आणि पोलीस पहारा ताबडतोब सुरू होईल आणि त्याच्यामुळे कोणीही आपल्या घरामध्ये काही चोरीला वगैरे जाईल अशी मनामध्ये शंका बाळगण्याची कारण नाही. आणि तुम्हाला जी मदत पाहिजे असेल ती तुम्हाला इलेक्ट्रिकलच्या संदर्भात उद्या संध्याकाळपर्यंत संपूर्ण संपूर्ण जिल्ह्यातला वीज पुरवठा हा नियमितपणे चालू होईल. परंतु ज्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल कंप्लेंट किंवा वाडीच्या कंप्लेंट आहे की त्या ठिकाणी झाड पडलं त्याच्यामुळे पुरवठा झालेला नाही, हा परवा संध्याकाळपर्यंत सगळा नॉर्मल होईल. त्याच्यानंतर जे धान्य आहे ते 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू हे ताबडतोब देण्यात येणार आहे. काही ठिकाणी लोकांची मागणी रॉकेलची होती, या संदर्भात आम्ही पुरवठा मंत्र्यांशी बोललेलो आहोत पण त्यांनी संमती दिल्यानंतरच रॉकेलचा पुरवठासुद्धा सुरू होईल. एक गोष्ट आमची ह्या सर्व ह्याच्या दरम्यान लक्षात आली की ज्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर येतो त्याला आमच्याकडे असलेली यंत्रणा, आमच्याकडे असलेल्या बोटी कमी पडतात. मेनली हा ह्याच्यामध्ये असं झालं की हा पूर आल्यानंतर कुडाळचा रस्ता ब्लॉक झाला आणि आमच्या पोलिसांच्या ज्या बोटी होत्या आणि गाड्या या कुडाळ आणि सावंतवाडी दोडामार्गामध्ये अडकून राहिल्या. त्याच्यामुळे त्या गाड्या दुपारनंतर म्हणजे संध्याकाळी तिथं पोहोचल्या. त्याच वेळेला गोव्यातल्या मुख्यमंत्र्यांनी मदत केल्यामुळे गोव्याच्या गाड्या जी आपत्कालीन यंत्रणा आहे ही आम्हाला रात्रीपर्यंत प्राप्त झाली. दुसऱ्या दिवशी पुन्हा आमच्या तिलारीला पाणी जास्त सोडवायला लागलं, त्याला सुद्धा गोव्याची यंत्रणा आली. याच्यामध्ये गोव्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी खूप आम्हाला सहकार्य केलं, त्यांचे आम्ही आभारी आहोत.